मंडळी एका कॉलेज मधल्या नाटकाच्या तालमीला आलाय, त्याच कॉलेज मधून मोठा झालेला स्टार, बघूया तिथे त्याचं कसं स्वागत होते ते. अरे वाय रे, अजून तसंच आहे कॉलेज? हा सर, काय बदललं? नाही सर, तसंच आहे. हा दरवाजा पण तसाच आहे. मोडा बघ, जुना झाला तसाच आहे. फाटला इथं आमच्या एकांकिकेच्या वेळेस युद्धाचा सीन होता, राजावर तलवार मारतात ना, तेव्हा लागला होता. काय बोलता सर? तसंच आहे अजून. चेअर पण बघ, त्याच आहेत. भारी ना बने, सरांना बसायला. हा एक मिनिट सर. काय इकडे अरे काय करतोय बने, ते काय जमिनीवर बसणार आहेत का? नाही वनिता, हे आम्हाला बसायला अंतर. तुमची अवकात असती सर. बसणार सर, ह्याच्यावर बसा ना, त्या खुर्चीवर बसा ना सर. ही तुमच्यासाठीच आणली, तुम्ही लात मारली सर. कोण आहे बने सर? बाळा वाक्य जरा पूर्ण बोलत जा, अर्थ वेगळा लागतो, कळलं काय? हा म्हणजे कसं, जोर चुकला ना की वाक्याचा पूर्ण अर्थ चुकतो, हे लक्षात ठेव. हा आता वाक्य बघ. हा सर. मी रोज आंबा खातो. अरे वा, मजा आहे सर तुमची. यासाठी मला बोलवलं? ह्याच्यात काय मजा आहे रे? नाही सर, नॉर्मली कसं लोकांना मे महिन्यात मिळतात, तुम्ही रोज रोज खाता म्हणून मजा आहे बोललो, बाकी काय नाही सर. सॉरी सर. सॉरी सर, ते काय ना, ते ज्युनियर आहे सर, त्यांचा थोडासा प्रॉब्लेम आहे सर. मी थोडी सिनियर आहे सर, आणि त्यांनी काय आंट्या उन्मेष काहीच केलेलं नाही सर. आंट्या उन्मेष काय? आय एन टी आणि उन्मेष असं असतं ते. आंट्या उन्मेष काय? तेच, त्याने काय केलेलं नाही सर, त्यांना कधी ते जायला भेटलंच नाही सर तिकडे. भेटलं नाही नसतं रे, जायलाच मिळालं नाही असं असतं ते. भेटलं ना म्हणजे काय? भेटलं ना काय? अरे तुम्ही जरा भाषा सुधारा रे, भाषा. काय झालं रे? काय आलं? सर आले सर. तुमचे सर आले असतील, आपल्यासाठी तुझे सर आहे. अरे बापरे सर. अरे असू दे सर. ए बेटा असू दे, असू दे, चल चल. सर सर. हॅलो सर. अरे गौरव काय गुडघा घासतोय? गुडघा घासला? नाही सर. मग कसं शिकवलंय सर? तुम्हाला वाटलं तुम्हाला आवडणार नाही? मला आवडतं. काय पाय पडणं महत्वाचं नाहीये. बरोबर, पाय पडणं महत्वाचं नाहीच आहे. nice. मला तुमच्यातली विनम्रता चेक करायची असते. वा क्या बात. तू माझ्यासमोर टोप्या घालतोय? नाव सर ती सहज हिमाचलला जाऊन आलाय? नाही. मग काढ ना, माझ्यासमोर टोप्या नाही घालायचं, टोपी एकच काढ जरा. सर असू द्या ना सर. काढ सर. तेच मी जातो. काढतो काढतो सर. काढ, राहू द्या ना तू. सर इकडे बघा, तू जरा घालून बघ. मी बघ ना जरा, मस्त वाटतो यार. असू सर. सर 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 बाकी मस्त. अय्या इकडे सर. तर पोरांनो, हा तुमचा सुपरस्टार गौरव मोरे, आपल्या कॉलेजच्या या नाट्य मंडळाचा माजी विद्यार्थी. हो सर, माझा विद्यार्थी आहे. सरांचा विद्यार्थी. काय चालेल? मग कसं वाटतंय सुपरस्टार होऊन? सर चांगलं वाटतंय, खूप भारी वाटतंय. तुम्हीच पहिली संधी दिली ना मला सर, त्याच्याबद्दल थँक यू सो मच सर. तुझी मेहनत आहे, तुझी मेहनत आहे ती. नाही सर, तुम्ही मला पहिली संधी दिली म्हणून आज मी तुमच्या शेजारी बसू शकतो सर. नाही रे बेटा, तू लाख श्रेय देशील पण दुनिया दोष देते.
मला म्हणते वेळेत नख का नाही लावलं याच्या अभिनयाला. मी म्हटलं नाही त्याचे असं करून कसं चालेल. नाही सर, पण आम्हाला खूप अभिमान आहे सर. हो सर, थँक्यू. हो सर, संजू मध्ये कसं केलं होतं? काय नाही, कामाचा विचार नाही करायचा, जेल ते घ्यायचं आणि काम करत जायचं. हेच नाही मला आवडत. काय झालं गौरे, इथं माती खातो तू? काय केलं सर? विचार करून करत जा बरं, ह्याच्यावर का आपल्याला नाही करायचं. कुठलंही काम करताना आपल्याला विचार करायला पाहिजे. हे ना गौऱ्या, बेटा तुला वाईट वाटल पण तुझं करिअर ना केसामुळे झालं. त्याच्यामुळे? केसांमुळे झालं तुझं करिअर. आणि टॅलेंट? टॅलेंट नाही ना तुझ्याकडं. टॅलेंट ते पोराचं नाव काय? प्रसाद खाडे. त्याच्याकडे जाय फक्त. मग सर हे एकांकिकेत काय करायचे? काय करायचे? माती चिखल, लोक विचारायची चिखल घेऊन काय करता म्हणलं बघा. डायलॉग बोल. अरे डायलॉग गौऱ्या ते बोलून दाखव बरं. काय ते प्रॅक्टिस? ते मडकई मडक फडकई मडक, मडक्याचा मळ फडक्यान पुसायला गेल्यावर फडक्याचा मळ मडक्याला, मडक्याचा मळ फडक्याला, बोल बरं. ते म्हण बरं सर. तेव्हा माझी जीभ जड होती सर. आता कसं बोला? तेव्हा जीभ जड होती, आता बोल बरं. म्हण फडकाई मडक, मडकाई मडक, फडक्याने मडक्याचा मळ पुसतात, मडक्याचा मळ फडका, फकडाचा मळ फकडा. बरं बेटा, तुझ्यावर प्रेम आहे माझं बरं. तुला मी का बोलवलं? का बोलवलं? ह्यांना कळलं पाहिजे काय नाही करायचं. काय नाही करायचं हे कळलं पाहिजे बरं. वेळेत कळलं पाहिजे. आणि ही माझी स्ट्रॅटेजी आहे. मी प्रत्येक बॅचला असं कोणतरी बोलवतो. तुमच्या बॅचला मी ह्याला बोलवलं गौऱ्या. तुमच्या बॅचला मी कोणाला बोलवलं? प्रभाकर मोरे. तेव्हा मी काय सांगितलं? की हे करायचं नाही म्हणून. तू माझं ऐकलं? सॉरी सर. मग अख्खी बॅच सेटल झाली हे कामाला लागलं. अरे ऐकलं असतं, वेळेत सुधारणा झाली असती गड्या. हा सर. मग हा जाऊ द्या सर. ठीक आहे म्हणजे येतो ना सर. नाही येऊ नको, आहे आता परिचय झाला ना आपला सर. नाही रे बेट्या, काय तुझी मला गरज आहे. काय तू 15 दिवसांसाठी इथे ये सर. हा मी तिकडे तारखा दिल्यात हास्य जत्रेला. गोस्वामी सर ओरडतील मला. कोण? गोस्वामी सर. आता गोस्वामी सर मोठा झाला तुम्हाला. म्हणजे? म्हणजे माझं नाव सांगते ना सर. मग नाव सांगते ना माझं. सर ऐका ना सर, मला नाही जमलं ना सर. पण मला सांगा, मला घेऊन तुम्हाला काय बसवायचं आहे? मला फक्त तुला बसवायचं आहे. मला फक्त तुला बसवायचं यांच्या समोर. आणि यांना हेच सांगायचंय की हा सर काय करायचं नाही. काय नाही केलं म्हणजे पुढे जाता येते बुवा. पण मी काय करू 15 दिवसांमध्ये ते सांगा मला. तुला आठवते तुझी मी एक एकांकिका बसवली होती सूर्याचा उदय असत, आठवते बघा. अरे पण 10 वर्ष झाली त्या गोष्टीला सर, तीच एकांकिका करता अजून पण. म्हणजे यावेळेला अँगल वेगळा आहे. तुझी राजा चंद्रसेनाची भूमिका केलती ना. हा बेटी करते माझी ही. हा हा मी काय म्हणतो, तू तुझी ती भूमिका केली होतीस कशी बशी, तर ते डायलॉग बोलून दाखव बरं. सर आता मला कसं जमणार सर? नाही बाळा मला जमणार नाही सर. मला तेव्हा आठवत होतं, आता काय आठवणार सर. ठीक आहे मग वने तू करून दाखव, म्हणजे त्याला आठवतो बघ. ओके सर. वने कर वने. मी आहे या राजीचा खरा वारसदार, मी राजा चंद्रसेन. नाही पाठ नाही दाखवायचे. मी आहे राजा खरा वारसदार, मी शूर पराक्रमी राजा योद्धा आहे. कोणी पण यावं, एक दोन युटर्न. कोणी पण यावं आणि दाखवावं, किती संकट येतील. मी हिदेच आहे हिमालयासारखा उभा, राजाचं रक्षण करत आहे. मी रडायचं बाकी आहे. तू कर. मी पण रडायचं बाकी होतो बघून सर. गौऱ्या कर बरं. मला काय करू मी? गौऱ्या कर बघ. सर करतो सर. सर एनर्जी मस्त. मी राजा चंद्रसेन या राज्याचा राजदरबार. बरोबर सर. काय आलं? कर कर बरं घेतो सर. मी राजा चंद्रसेन या जनतेचा कैवारी. सर काय झालं? अरे सर इथून बरोबर घेतला ना सर. आता पण माती आहे, तुझ्यामुळे आपली एकांकिका हरली होती. लक्षात काय सर, आल्यापासून मला माती माती सांगताय तुम्ही. मला मातीच बोलताय आल्यापासून. तुम्ही काय करताय? 10 वर्षापासून एकच एकांकिका बसवली तुम्ही. सूर्याचं उदय असतं ती तुम्हाला बरी जमते ना, म्हणून तुम्ही तीच करताय. नवीन पोर आणायची, त्यांना तीच एकांकिका बसून द्यायची, झालं आपलं काम. अहो सर नवीन पोर आहेत ना, काय ते नवीन करा.
आल्यापासून मलाच बोलते तू माती आहे माती आहे माती आहे. अरे मी प्रयत्न तरी करतो निदान. काय बोला सर? अरे मी बोललो माती आहे म्हणून, दुसरं काय बोललो? म्हणजे मी एवढी वर्ष अभिनेते घडवण्याचा जो यज्ञ सुरू केलाय तो व्यर्थ आहे. त्याला पाणी टाकत आहे यज्ञावर. ठीक आहे, यज्ञ बंद कर तुम्ही. आज माझ्या या विद्यार्थ्यानं माझा अपमान केला, मी आज शपथ घेतो याच्या पुढे मी रंगभूमीवर पाय ठेवणार नाही. अरे नाटक करत हे, मी याला 10 वर्षापासून ओळखतो. याला घरी कोणी घेत नाही ना, घरी मग इकडे येतो. अरे नाटक करत हे सगळं. हा काय आपल्या सरांना काय बोलला? इन्सल्ट केला सरांचा. अरे मी नाही केलं, तिनेच केलाय. तुम्ही काय? मी काय? अरे 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 अर